तर असा मस्तपैकी ग्लव्ज मिळाले आहेत आपल्याला. प्रोफेशनल ड्रमर वाटतो आज, एकदम चष्मा वगैरे. हनी भाई ला भेटू का तुम्हाला? हनी भाई फुल मजा आहे ना आज एकदम. नमस्कार भावांनो आणि माझ्या बहिणींनो, तर कशा आहात सर्व? मी अमन सुनील जगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा ना तुम्हाला थोडीशी लिंक तर असेलच की आपला आज शो आहे, खूप मोठा शो आहे आज. म्हणजे खूप 2 वर्षानंतर हा शोचा या शोची वेळ आली आहे. म्हणजे खूप 2 वर्षानंतर जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं, त्याच्या लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही 2020 अगोदर हनीफभाईंचे शो केलेले, हनीफभाई आणि असलमभाईंचे. तर आखिरकार ती वेळ आलीच आहे परत की आपल्या बॉलिवूड ढोलकिंगसोबत आपल्याला परत प्ले करायला मिळतो आहे आपल्या हनीफभाई आणि असलमभाई. जर तुम्हाला माहिती नसेल की हे कोण आहेत, तर तुम्हाला एक शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो की हनीफभाई आणि असलमभाई हे दोघं जण भाऊ आहेत आणि ह्यांनी बॉलिवूड जगात बॉलिवूडच्या इंडस्ट्रीमध्ये खूप म्हणजे खूप गाण्यांमध्ये प्ले केलं आहे, रिदम दिला आहे, म्हणजे म्युझिक दिलं आहे सगळीकडे. आणि रिदम स्वतः दिलं, ते रिदम अरेंजर आहेत स्वतः. म्हणजे खूप गाण्यांमध्ये प्ले केलं आहे बॉलिवूडची गाणी. म्हणजे मोजकी गाणी अशी झाली बघायला गेलं तर देवाशी दी गणेशा, परत घुमर घुमर, दिवानी दिवानी वगैरे, म्हणजे अशी खूप सारी गाणी आहेत की त्यांनी स्वतःहून वाजवले त्या गाण्यांमध्ये. आणि आमचं खूप मोठं भाग्य की आम्हाला त्यांच्यासोबत प्ले करायला मिळतो. माझं खूप मोठं भाग्य की मला दादामुळे प्ले करायला मिळतो त्यांच्यासोबत, कारण दादानी मला दाखवलं ते सर्व. दादा त्या स्टेजवरती मला घेऊन गेलाय. तर खूप आमचं भाग्य मी तर माझं भाग्य समजतो की मला त्यांच्या स्टेज त्यांच्यासोबत मला परफॉर्म करायला मिळतो. तर आज आपला तो शो आहे आजचा. आणि आता वाजले 12:30, 12:30 वाजले. आणि आम्ही काल रात्री गेलेलो रेकॉर्डिंगला, रात्री 12 गेलेलो समथिंग, आणि रेकॉर्डिंग संपली 7:00 अंधेरीला होती. तर येईपर्यंत आम्हाला 8:30 वाजले, सामान ठेवेपर्यंत 9 आणि झोपेपर्यंत 9:30 वाजले. तर बॉडी थकलेलीच आहे आमची तशी, पण काय नाही, आम्हाला सवयच आहे याची. तर एकच तास झोपलो आम्ही आणि लगेच शोसाठी उठलो की आणि आपला भाऊ पण आला आज, हनम्या डमरू बॉय, निखिल द डमरू बॉय खाली बसलाय घरी. तर कसं खाली जरा धावपळ आहे म्हणून मी खाली शूट नाही करत, त्यामुळे मी वरती टेरेसवर, तुम्हाला माहितीच आहे की नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. तर मी टेरेसवरती आलो आणि आता परत खाली जातोय, नाश्ता करतो. नाश्ता करून लगेच निघायचं आहे, कारण आपल्याला तिथं पोचायचं आहे लवकरात लवकर, कारण तिथं साऊंड बॅलेन्सिंग आणि हनीफभाई आणि असलमभाईंचे ना साऊंड बॅलेन्सिंग फुल तगडी असते. म्हणजे एकदम जबरीवाली साऊंड बॅलेन्सिंग पाहिजे आहे, जरा पण कुठं रिंग वगैरे काय ऐकायला नाही आली पाहिजे. तर अशी साऊंड बॅलेन्सिंग वगैरे असते ती तुम्हाला मी दाखवतोच सगळं. तर आणि एक मेन गोष्ट म्हणजे हॅरी पॉटर न झोपता वगैरे सकाळी तो तसा 10 निघाला, तसा तो 10 निघाला सामान घेऊन डायरेक्ट. आणि सामान सर्व त्यांनी घेतलं, गाडीत भरला आणि तो सकाळी तो एकटा पोरगा निघाला, तो आपला हॅरी पॉटर हक्का हॅरी पॉटरला तो सकाळीच निघाला 10 सामान वगैरे घेऊन पुरे. तर मी चला भाऊ ना, मी जातो खाली नाश्ता करतो आणि फटाफट निघतो. आणि आज आपली गाडी काढायची आहे CBR 650, 1.5 ट्रॅव्हलिंग आहे. तर मी मचवणार आहे गाडीवरती, कारण 4-व्हीलर आणि पोरं वगैरे जास्त आहेत. तर मी स्वतः बोललो की नको मी 4-व्हीलर, 4-व्हीलरमध्ये नको गाडीची मजा घ्या. तर मी गाडीवरती जाणार आहे, बाकी दादा वगैरे आहेत खाली, ते लोक पण निखिल आहे. दादा मला वाटतं खालीच गेला भाऊ ते, कारण तो गाडीचं काहीतरी पार्किंग करायला गेला आहे. तर निखिल आहे, नाश्ता करू आणि निघूया चला. तर हा आहे आपला नाश्ता, चहा आणि चपाती. तुम्ही पण खात असालच नाश्त्याला चहा चपाती, आम्ही पण खातोय. 1:00 आमचा नाश्ता असतो.
आणि आपल्याकडे आज उपस्थित आहेत उरणचे शिवामणी निखिल अनंत गरज. जरा एक तुमचा लाडका निखिल गरज जाऊ दे, मी पण ब्लॉग करणार होतो पण नको. नाही बोल आपल्याशी. हा होणार होणार असं कसं नाव होईल. आणि आपला भाव आला आहे निखिल बरोबर. हाय फ्रेंड्स, चाय पिलो गरम आहे. चलो अभी मी जातो दादा के साथ. तर आता बाकीचे सगळे निघाले आणि मी एकटा नाश्ता करतोय कारण मी बाईकवर जाणार आहे आणि बाकीचे गेले फोर व्हीलरने. चार चाकांच्या गाडीने चाललेत. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आपला हनम्या दादा सिद्धांत वगैरे आहेत. मी पण आता नाश्ता करतो, चार चपाती खातोय. माझा पण नाश्ता करून होतच आहे. बॅग वगैरे पॅक केले केले म्हणजे करायचे आणि लगेच निघा. दीड तासाचा प्रवास आहे, बघूया. चला भेटूया. बाबा टाटा कर, टाटा टाटा कर जो मने टाटा कर जो. चाललो भिवंडीला जाऊ ना नक्की. पपिता दे एक मग. पपिता दे. निघालो आलो खाली खाली आलो. गाडी आपली लागली इथे. चला तिकडनंच एकटाच आहे मी. बिल्डिंग जवळ जायचं तिकडं समर्पित उभा आहे. त्यासोबत जायचं. हेल्मेट घेतलंय. चला डायरेक्ट तिथं बिल्डिंग जवळ भेटतो. अगं माझं वॉलेट राहिलं बघ. वॉलेट टीव्हीच्या वरती आहे बघ. ते जरा टाक लवकर गच्चीवरनं. नशीब निघाल्यावरती कळायला मला. हा ब्राऊन आला ब्राऊन आला ब्राऊन आला. टाक लवकर. साडे सोन टाक लवकर. निघालेलोच निघालोच होतो आणि मला थोडं पुढे जाऊन आठवलं की माझं वॉलेट राहिलंय. तर वॉलेट घ्यायला मी परत आलो. येते आता टेरेसवर वॉलेट येते. वॉलेट घेतो आणि परत निघतो लगेच. आता भाई कोइन्सिडन्स बघा, आम्ही इथं या गेंड्यासाठी थांबलो होतो आणि इथं माझी राणी मिळाली मला. मयुरी तान पाटील मिळाली इकडे. बघा इकडे बघू शकता. आता बघ चलो गेंडा मला द्या ना ग्लोव्ह यार. ऐक ना हॅलो. अरे तर असा मस्तपैकी ग्लोव्ह मिळालेत आपल्याला. आता ग्लोव्ह मिळाले तर काय ऐकणार नाही. आता आता डायरेक्ट थेट आपण पोहोचूया भिवंडीला. चला पन्नासचा पेट्रोल लागा. आपण अरे हो पन्नासची नोट हिरव्या कलरची झाली आहे सध्या. हॅलो 500 रुपयाला लागला. आपल्याला भिवंडीला जायचं होतं म्हणून मी सकाळी ऑलरेडी 300 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आणि आता परत 500 टाकतोय. म्हणजे 800 रुपयाचं पेट्रोल झालंय मॉर्निंग पासून. तर बघू 800 मध्ये जाऊन येते काय पडले. आणि आता मी हेल्मेट घालतो कारण पुढे आपल्याला भेटेल नाकामध्ये. काय बोलता घालतो हेल्मेट. हा दे चला. तर आपण हायवेला भेटत जाऊया. कशी चालवतो तुम्हाला दाखवतो. हळूहळू चालवतो. चल
हा दिसतोय ना, हा आपला जो गेंडा आहे बघितला तो गाडीवरती आला, त्याच्यामुळे एवढा वेळ झालाय ना आमच्या दादा मला ओरडतोय फोन करून, एवढा वेळ झालाय त्यांनी एवढा वेळ एक तास त्याच्यामुळे लेट झाला, आता कुठे गेला होता त्याच्यामुळे लेट झाला, तर आताची आम्ही त्या आलो नाही साहेब साहेब पाटीलकडे आलो आताची गँडरमुळे आता बोलतोय आलो तर खूप गर्मी आहे, चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला, चेहऱ्या बिऱ्यावरती दिसत, तर जरा थांबलोय सोडा प्यायला, ज्यूस प्यायला, लिंबू दो ऑरेंज दो, कोणत्या हायवेला रे आपण काय वाद आहे, काय व्ह्यू व्ह्यू देतो बघा, या पियाला थोडा, तर थोडा वगैरे पिला आणि आता निघतो, आणि आता डायरेक्ट तुम्हाला भावांनो आता डायरेक्ट लोकेशनवर भेटतो, जास्त नाही दाखवत मला माझ्या तुम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग जास्त दाखवली, कारण काय करणार तेवढा आमचा रूटच आहे, तेवढा आम्ही ट्रॅव्हलच करतोय, तर मला जे वाटतं की तुम्हाला दाखवावं की हे दाखवा चांगलं वाटेल तुम्हाला बरं वाटेल, तर तेच मी सगळं दाखवतो तुम्हाला, तर आता झालं सोडा वगैरे पिलं बरं वाटलं, जरा खूप मस्त वाटलं एकदम सोडा पिऊन, ऑरेंजच दिलं आहे बघ, परत एक घेतलाय कारण तुम्हाला माहिती आहे गोळा आणि हे सगळं आपलं लव आहे, लव गोळा इज ऑल्सो लव अँड ऑरेंज सोडा इज ऑल्सो लव, तर अजून एक घेतलाय, अजून एक पितो आणि डायरेक्ट निघतो, आणि डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवर भेटतो, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवर दाखवतो, आता नाही दाखवणार जास्त, तर चला भेटूया लोकेशनवरती, आला तर बघू शकता, आता गाडी आणली आम्ही, गाडीने यायचं म्हणलं तर हालत तर झालीच आहे, आणि हॉल नुकता तिथे ना 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो, थोडं ट्रॅफिक बघ, मजबूत ट्रॅफिक आहे, मजबूत
दोन मिनिटं फक्त लांब आहे हॉली करायला, दोन मिनिटं. आणि एवढ्या गाड्या ट्रॅफिक एवढा मजबूत आहे ना, तर नाही लागत नाही आम्हाला उभं राहायला लागतं इकडे. पोचलोय पण बाहेर उभं आहे आता. माझ्या जसा मनामध्ये मी हॉल पकडला होता की असा हॉल असेल ओपन स्पेस मध्ये एकदम खुले जागेवरती, तसा काय हॉल निघाला नाही. कसा निघाला कसा साला? गंगा गंगा बोल के नाली में डुबा दिए साला, छोटी गंगा बोल के नाले में कुदा दे. अबे कहां गया बे? कपड़ा लेके भाग. तो वाला शॉट झाला आमच्या बरोबर. आणि आपला इकडे एक भाऊ पण आलाय, राहुल कवाटकर, राहुल जवान विथ डमरू बॉय आणि बासरी भाऊ. ते हे सगळे इकडे आता पोचलेले असतात आणि आपले सगळे भाऊ लोक तिकडे ढोल बनवतात आहे त्या साईडला. आणि तुम्हाला मी सांगितलं नाही, आपल्याला ढोल पण लावायचे होते. 5 ढोल आणले होते, पुणेरी ढोल. आम्ही ढोलची तयारी कालपासूनच सुरू केली होती, काल रात्रीपासून. तर ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो या शॉर्ट नंतर. टॅक्सी टेम्पो असे मिक्स आणले. तर 5 ढोल लावले म्हणजे जागाचा शॉर्ट आहे, फुल शॉर्ट. त्या जागेप्रमाणे 5 ढोल खूप म्हणजे खूप झाले, 5 ढोल खूप झाले. तर 5 ढोल 3 ताशे असे वाजवणार आहे. म्हणजे पुणेरीचा पण आज समावेश आहे आपल्या आजच्या शो मध्ये. तुम्हाला दाखवतो पोरं तिकडे काम करतात. हॅरी हॅरी फक्त इकडे तांतात आहेत, बाकी सगळं मटेरियल आम्ही कालच रेडी करून ठेवलं होतं. तर त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ बघा. तर ही अशी मेहनत आम्ही करतो. इकडे पण हॅरीचा नंबर 1 आहे. हाय बाय देवीचे. हा हे सगळे काढ. तर हा असा आपला गोडाऊन आहे इकडे. हा आपला ब्रह्मास्त्र ढोलताशा पथकाचा अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा असा गोडाऊन आहे. हा आपला नाव बघू शकता ब्रह्मास्त्र ढोलताशा पथक. फोटो ठेवला इथे. इथे पण सामान आहे, बाकीच्या टाक्या दुसरीकडे ठेवल्यात आपल्या सगळ्या. राहू दे इथं जरा, बाकीच्या आपल्या टाक्या वेगळीकडे जरा ठेवल्या. मसाला लावायला लागतो पण ट्रेनिंग मध्येच आहे. प्रॉपर गोल नाही आला पण आमचा मसाला असाच लावला जातो. पोटाची वाट लागते आणि त्याची बाकी काय नाही. कसं वाटलं बाईक वर न येऊन? A few moments later. आम्ही गेलो होतो बाहेर खायला. है ना, काय खाल्लं आपण? डोसा खाल्ला. डोसा आणि साऊंड बॅलेन्सिंग सगळी झाली. आम्हाला खूप भूक लागली, इथे कसला काउंटर चालू नव्हता. आम्ही बाहेर गेलो डोसा खायला. इथे साऊंड बॅलेन्सिंग सगळी झाली.
आलो आपण हॉल मध्ये. आता मी सगळ्यात खाली चेंज केलं, आता इकडं बाथरूम मध्ये चेंज केलं आणि आजचा आपला सेटअप आहे. 5 रोटो लावले, 1, 2, 3, 4, 5 आणि 4 कॉन्सेट आहेत, 1, 2, 3, 4 हा पूर्ण सेटअप आहे. आणि आपला तिकडे मॉन्टो भाऊ आहे. तिकडे नवरा नवरी नवरी खेकडी आहे. आता सगळे चेंज करायला गेले, सगळी बॅलेन्सिंग वगैरे झाली आहे, फक्त या रोटोला माईक नाहीत, बाकी सगळी बॅलेन्सिंग झाली आहे. मी तर अगोदरच चेंजिंग करून आलो आहे. तू का काळा घालून आलाय? तू का बाउन्सर आहे? माझा बाउन्सर आहे तो. आज बॉडी गार्ड म्हणून आलाय माझा. त्याला पाहिजे राशील नको माझे. तर आता थोड्याच वेळात चालू होईल, बाकी सगळे आपली पोरं गेले चेंज करायला. काय अरविंद काका, 20 minutes later. आता आहे ना भाऊ, आता 7:15 वाजले. पेपर सोडव. थँक्यू. आता 7:15 वाजलेत आणि मगाचपासून इकडे डान्सचा वगैरे फंक्शन चालू होता. रॉबर्ट आज आपल्या सोबत आहे. प्रोफेशनल ड्रमर वाटतो आज, एकदम चष्मा वगैरे, सुशिक्षित ड्रमर वाटत. अबे त्या बोलला पिलियल बोल, पिलियल बोल रे हलकट. थँक्यू. तर आपल्या आटी सगळे वरती येतात. आता आपला चालू होईल थोड्याच वेळात. दीपेश भाय वन साइड कॉन्सर्ट प्लेअर, जिग्नेश भाय आणि आपली टीम, हेमंत भाय. चला आता आपला चालू होत आहे, 5-5 मध्ये चालू होणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे पहिलं गाणं काय, पहिली दादी काय वाजत, वन अँड ओनली ढोली बीट. चला माझ्या
धबधब्यापैकी वाजवतात आहे सगळे. आणि इकडे कोणाचं आगमन झालंय, कोणाचं अख्खा पब्लिक को मालूम आहे कोण आने वाला आहे तेर. मयुरी तानपाटीलचा चारातला वाजा काय तुझं बनवेपर्यंत टाइम लागेल. तुझी कोणती कोर्टामध्ये गेली सर, तुझी कोणती कोर्टामध्ये गेली. वकील विकील झाला इथे. हा झोपला होता आल्यापासून, सामान वगैरे लावलंय फक्त त्याने आणि झोपला होता नंतर पूर्ण. ते इथं टॉयलेट मध्ये चेंज करून सगळे रेडी झालेत. आणि आता आता वेळ आली आहे ती ढोल लावायची. अजून वरती चालू आहे कार्यक्रम, वरती अजून चालू आहे. आता आपल्या भावांची हमारे भाई लोक की बारी आहे. आता बनवणार आपले भाऊ लोक ढोल लावून, चार ढोल लावणार, दोन तासे लावणार आहे. तर भेटू आपण वरती. यहाँ पर एक लास्ट गाना है, यहाँ पर स्पेशली फरमाशाही है. ओके तो वो गाना लगा मचा दिया, मचा दिया.
खुलाने के लिए भाई तेजस भाई थैंक यू सो मच इतने अच्छे परिवार को मिलाने के लिए इतने अच्छे ऑडियंस को मिलाने के लिए थैंक यू यस मिथुन भाई फर्स्ट टाइम दांडे माझा चुकलो असेल क्षमा असावी कोणत्या क्षमा कामाटीपुर क्षमा हॉटेल नाही क्षमा हॉटेल कारण आमच्या इथे हॉटेल आहे क्षमा म्हणून कुठं आहे ते सांगत क्ले रोडला आहे क्ले रोडला बाय करा भेटतो थोड्या वेळामध्ये असे सोबत राहा सदमा लागलेला मुलगा बघा सदमा लागलेला मुलगा सदमा लागलाय कसला सदमा लागला रा ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा रडू नको आता रडू नको रडतो कशाला जाऊ दे रडू नको रे मगात पासून 10-12 glass हेच पितोय काय जेवण नाही काय नाही हेच पितोय मगात पासून म्हणजे स्वतःला समजतच नाही चालले असते कपडे हे काय बुगडी आहेस एकांकड आलेस आणि भाईला भेटू का तुम्हाला आणि भाई फुल मजा आहे ना एकदम हा आम्हाला हा चलो दादा तर भावांनो आणि माझ्या बहिणींनी पॅकअप झालेलं आहे मगाशी झाले पॅकअप आम्ही जरा टाइमपास करू हा ओके ओके तर आम्ही जरा टाइमपास करतो मगापासून सामान वगैरे भरायचं काम चालू आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता करायचं आहे ब्लॉगचा एंड तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे नक्की सांगा आणि व्लॉग तुम्ही जर इथपर्यंत पाहिला असेल तर आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच करा लवकरच आपल्याला खूप मोठा टप्पा पार पाडायचा आहे खूप मोठं ध्येय शिखरावर पोचायचं आपल्याला तर सगळं संपलं आहे आम्ही आता इकडनं 1.5 तासाचा रस्ता आम्हाला जायला आणि 2 तासाचा 1.5 तासाचा रस्ता रात्री रात्र झाले आता आणि वाजले किती तुम्हाला सांगतो 11 वाजले पॅकअप मगाशीच झालंय आणि निघायची वेळ आता आली तर आम्ही सामान वगैरे भरतो आणि काय भेटत ते खातो आणि निघतो तर भाऊना असंच प्रेम आपल्यावरती कायम असू द्या असंच प्रेम राहू द्या कायम खूप तुमचं प्रेम मिळत आहे तर मी हा व्लॉग इथेच संपवतो भेटूया आपल्या पुढच्या चाबूकवाल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया